शिधापत्रिकेवरील धान्याचा अधिकार सोडण्याबाबतचा आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला राज्य शासनानं जाचक अटी घालून शिधापत्रिकेवरील धान्याचा अधिकार सोडण्याबाबत आदेश काढलाय शिधापत्रिकेवरील धान्य बंद झाल्यास मागासवर्गीयांना जगणं अवघड होणार आहे रेशन कार्डवरील धान्याचा अधिकार सोडण्याबाबतचा आदेश अन्यायकारक असून तो तात्काळ रद्द करण्याची मागणी इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली आहे या मागणीसाठी मंगळवारी माकपच्या वतीनं पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला त्यानंतर पुरवठा निरीक्षक अमित डोंगरे यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या शिधापत्रिकेवरील धान्य मिळण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये करावी रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचार बंद करावा यासह अन्य मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता मोर्चात दत्ता माने भरमा कांबळे ए बी पाटील आनंद चव्हाण भाऊसो कसबे धनाजी जाधव सदा मलाबादे सहभागी झाले होते